इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटू नये यासाठी एक मोठी अदृश्य शक्ती काम करते असा गंभीर आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. पण कितीही अडचणी आल्या तरी इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनलाय. कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. हे काम करण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी संबंधित ठेकेदार काम करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र झालेल्या कामाचं बिल त्याला वेळेवर मिळत नाही. यापूर्वी 2 वेळा महापालिकेनं दिलेला धनादेश परत आलाय. जलवाहिनी बदलण्यासाठी 7,88,00,000 रुपये शासनाकडून आले असले तरी इचलकरंजी महापालिका बँक गॅरंटी देण्यास तयार नाही. पाणी उपसा करण्यासाठी जुने पंप बदलण्यास मंजुरी मिळाली आहे, पण जॅकवेल जुना असल्यानं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा महापालिका प्रशासन उदासीन आहे. एकूणच कृष्णा योजनेचं काम रखडवलं जात आहे तर सुळकुळ योजनेतही जाणून बुजून काही जणांनी खोडा घातलाय. एक मोठी अदृश्य शक्ती इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केलाय. पाण्यासाठी जेवढं आवश्यक आहे पाण्याची तीव्रता आहे हा विषय घेऊन मला खूप काय टार्गेट करून आणि काय माझ्या मागे लांब कुणा लावायचे असतील त्या नाकला लागला. पाण्याची अडचण घेऊन मी कुठल्याही परिस्थितीत पाण्याची अडचण सोडवण्याची यासाठी लढत राहणार. आजही लढायला हवे, उद्याही लढणार, आणि इचलकरंजीची पाण्याची तीव्रता जनतेला भासू देणार नाही याच्यासाठी काय लागेल ते करणार आणि हे करून नवीन सुळकुळचं आणणार. पिण्याच्या पाण्याचं काम पटवू नका, थांबवू नका, ते गतीनं होईल असं करा. नाहीतर तीव्र प्रतिक्रिया इचलकरंजी त्याच्या उमटल्याशिवाय राहणार नाही. अदृश्य शक्ती कोण याबाबत पत्रकारांनी वारंवार छेडलं, मात्र आमदार आवाडे यांनी मौन बाळगलं. मात्र कितीही अडचणी आल्या तरी इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवणारच आणि सुळकुडचं पाणी आणणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुती जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी झटणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, नरसिंह पारिक, नंदू पाटील, संजय केंगार, उर्मिला गायकवाड उपस्थित होते.